नमस्कार पाचच्या मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते पाहूयात काही केंद्र सरकारच्या संपूर्ण डिजिटायझेशनचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वित्त मंत्रालयानं आज काही मार्गदर्शक तत्वं जाहीर केली सरकारी विभागातल्या ई पेमेंटबद्दल ही मार्गदर्शक तत्व आहेत सरकारी विभागांनी पाच हजारपक्षी अधिकचे आर्थिक व्यवहार ऑनलाईन करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत सर्व विभागांनी या निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करावी असंही स्पष्ट करण्यात आलं आहे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये प्रारंभ झाला विधानसभेत आज ठरलेलं विधान कामकाज बाजूला ठेवून नियम सत्त्याण्णव वनवयी विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर तातडीनं चर्चा घ्यावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली केंद्राच्या या निर्णयाचं समर्थन करताना अंमलबजावणीतील त्रुटींमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला राज्यात असंख्य अडचणींना सामोरं जावं लागत आहे यावर आजच सविस्तर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अजित पवार यांनीही हीच भूमिका सदनात मांडली शेकापच्या वतीनं सदनाचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनीही या मुद्द्याचं समर्थन केलं मात्र अध्यक्षांनी या ऐन चर्चेची मागणी फेटाळून लावली त्यामुळे विरोधक आक्रमक झाले विमुद्रीकरणाच्या या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार रिझर्व्ह बँकेला संपूर्णपणे सहकार्य करत असल्याचं निवेदन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं मात्र गोंधळ चालूच राहिल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडला शोकप्रस्तावानंतर सदनाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे विधान परिषदेच्या कामकाजाचीही आज वादळी सुरुवात झाली विमुद्रीकरणाच्या निर्णयावर विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळल्यामुळे विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं विमुद्रीकरणामुळे सामान्य माणूस अडचणीत आल्याचं धनंजय मुंडे यांनी प्रस्ताव मांडताना सांगितलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही या निर्णयावर सरकारवर टीकेची झोड उठवली शेकापचे जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पैसा नसल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प असल्याचं निदर्शनाला आणून दिलं विमुद्रीकरणाचा निर्णय हा देशहिताचा असून याचं कोणी राजकीय भांडवल करू नये असं आवाहन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहा तत्पूर्वी आज सकाळी विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच माजी सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव संमत करण्यात आला देशाच्या सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या जवानांनाही सभागृहानं श्रद्धांजली वाहिली त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष नियम छप्पन्नाऐवजी नियम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत विमुद्रीकरणावर चर्चेसाठी तयार असल्याचं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं तर मतदानाची तरतूद नसलेल्या नियम एकशे त्र्याण्णव अन्वये चर्चा करण्यात यावी अशी सूचना बिजू जनता दल आणि तेलंगण राष्ट्र समिती सदस्यांनी दिली असून त्याचा सन्मान करण्यात यावा असं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सांगितलं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विमुद्रीकरणाच्या मुद्यावर लोकसभेत निवेदन दिलं गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं राज्यसभेत विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून हौद्यात उतरून काँग्रेस सदस्यांनी सरकारविरुद्ध घोषणा दिल्या गदारोळामुळे प्रश्नोत्तराच्या तासात वारंवार व्यत्यय येत राहिला गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं तमिळनाडू तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे असं चेन्नई इथल्या अपोलो रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटलं आहे जयललिता यांना काल रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत गेल्या बावीस सप्टेंबरपासून श्वसनाच्या विकारामुळे जयललिता यांच्यावर उपचार सुरु होते या उपचारांमुळे त्यांची प्रकृती सुधारली होती आणि त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येणार होतं मात्र काल रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जयललिता यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल चे विद्यासागर राव काल तातडीनं मुंबईहून चेन्नईला रवाना झाले आणि त्यांनी अपोलो रुग्णालयात जाऊन जयललिता यांच्या प्रकृतीची आणि उपचारांची माहिती घेतली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यपाल राव यांना दूरध्वनीवरून जयललिता यांच्या प्रकृतीची विचारपूस केली दरम्यान अपोलो रुग्णालयाबाहेर जयललिता समर्थकांची गर्दी उसळली असून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे अण्णाद्रमुख आमदारांची महत्वपूर्ण बैठक संध्याकाळी होणार असल्याचं समजतं भारतात ऊर्जा निर्मितीला मोठा वाव असून दोन हजार अठरापर्यंत सर्वांना पुरवठा करणं शक्य होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं विज्ञान मंडळात आयोजित था केलेल्या थाउजंड सिक्स्टीन या संमेलनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते भारतीय अर्थव्यवस्थेत हायड्रोकार्बनचं महत्वपूर्ण स्थान असून परदेशी हायड्रोकार्बन कंपन्यांनी मेक इन इंडिया उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी कलि आयातीवरचं अवलंबित्व कमी कमी करण्याच्या दृष्टीनं भारतानं तेल आणि भूगर्भ वायूच्या देशांतर्गत उत्पादनात वाढ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली दळणवळण आणि हवाई वाहतूक क्षेत्रात देश वेगानं विकास करत असून दोन हजार चाळीसपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत पाच पटींनी सुधारणा होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार